नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मराठी गुरुणी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती या सणाविषयी माहिती पाहणार आहोत. मकर संक्रांती हा सण 3 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी भोगी असते, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती आणि तिसऱ्या दिवशी करी दिन म्हणजेच किंक्रात. आता आपण पाहूया जानेवारी 2020 रोजी मकर संक्रांती केव्हा आहे. 14 जानेवारी 2020 रोजी भोगी असणार आहे. 15 जानेवारी 2020 रोजी मकर संक्रांती असणार आहे. मकर संक्रांतीचा संक्रमण पुण्यकाळ सकाळी 7:17 सुरू होणार आहे ते संध्याकाळी 6:19 असणार आहे. 16 जानेवारी 2020 रोजी करी दिन म्हणजेच किंक्रात असणार आहे. आता आपण पाहूया की भोगी, मकर संक्रांती आणि किंक्रात याचे महत्त्व काय आहे. फार वर्षापूर्वी शंकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला ठार मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने शंकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो. या 3 दिवशी सौभाग्यवती महिला व नववधू ज्या सणाची आवर्जून वाट पाहत असतात तो सण म्हणजे मकर संक्रांती. भोगी, या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी म्हणजेच मिश्र भाजी, ज्वारीची किंवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. भोगी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते. हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसेच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढली जाते. घरातील सर्वजण अभंग स्नान करून नवीन कपडे घालतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात. दुपारी जेवणाच्या बेतामध्ये तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो. प्रथम देवाला नैवेद्य दाखवला जातो, त्यानंतर सर्वजण एकत्र जेवायला बसतात. मकर संक्रांती. मकर संक्रांती यावर्षी 15 जानेवारीला येणार आहे. मकर संक्रांती हा महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. या दिवशी महिला घर आवरून नवीन वस्त्र परिधान करून दागिने नाकात नथ घालून तयार होऊन बोळक्याची म्हणजे सुगडाची पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपत्ती धनधान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे मागतात. मकर संक्रांतीची पूजा करण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. 5 बोळकी म्हणजे सुगड, 1 पंती, तिळगुळ, नवा पांढरा दोरा, हळद कुंकू, नवीन कपडा, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार, हरभरे दाणे, बोर व तामण अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती लागते. पूजा कशी करावी. 5 बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद कुंकू लावावे, त्यामध्ये ऊसाचे काप, तिळगुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार, हरभरे दाणे, बोर घालावे. वरती 1 पंती ठेवावी. हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे. वरतून 1 नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन अगरबत्ती लावावी. याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य कपडा लत्ता कशाचीही कमतरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये असे असते. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. या दिवशी महाराष्ट्रात तीळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ गुळाची पोळी याचा नैवेद्य बनवतात. घरासमोर रांगोळी काढली जाते. या दिवशी नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेरकडून काळी साडी, हळद कुंकूचा करंडा, तीळ गुळ वापरून बनवलेले दागिने तिला घालायला देतात. जावई बापूंना चांदीची वाटी त्याच्यामध्ये तीळ गुळ घालून द्यायची प्रथा आहे. संध्याकाळी महिला घरी हळदी कुंकूवाला सुवासिनीला बोलवतात. त्यांना हळद कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू किंवा फळ वाण म्हणून दिले जाते. मकर संक्रांती या दिवशी एकमेकींच्या घरी जाऊन
तिळगुळ देऊन आपल्या मनातील क्रोध लोभ भांडण विसरून एकमेकाशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच या दिवशी म्हणतात, तिळगुळ घ्या गोडगोड बोला. संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांची बोर नाणं करायची महाराष्ट्रात पद्धत आहे. या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची प्रथा आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुळे तिळगुळ साखर फुटाणे बोर चॉकलेट इत्यादी मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुण्या गोविंदाने यामध्ये भाग घेतात. किंक्रात म्हणजेच करी दिन असे मानले जाते की या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करू नये. संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंकरात म्हणून पाळला जातो. या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ देखील साजरा करतात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच मराठी गुरु चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.